गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आणि माती खचल्यानंतर ते खाली येण्याचा संभव आहे अशा सगळ्यांना खाली आणून गावठाणामध्ये त्यांच्या घराची स्थापना करावी अशा प्रकारचा नियम आहे मला वाटतं सरकारने जलद गतीने हा निर्णय अंमलात आणावा जेणेकरून हे मृत्यू टाळले जातील या दुर्घटना टाळल्या जातील याच्यात कोणालाही दोषी धरण्यात काही पॉईंट नाही कोणावरही दोषारोप करण्यात काही पॉईंट नाही पण मदत आणि पुनर्वसन काय करणार हा महत्वाचा भाग आहे माळीण आणि तळीयेला झाल्यानंतर मी गृहनिर्माण मंत्री होतो लगेच मी जाहीर केलं होतं की आम्ही घरं बांधून देणार आज मला आनंद आहे की 351 घरं तिथे उभी आहेत आणि वर्ण जर बघितलं तर एखाद्या कुठल्या तरी पाश्चिमात्य देशात आपण आहोत अशी परिस्थिती आहे बाजूला हिरवी घार गार झाडी चांगला रस्ता अशा प्रकारच्या सुखसुविधा देण्यात आलेल्या आहेत काही थोडीशी कामं बाकी आहेत अर्थात हे सरकार करेलच त्याबद्दल काही वादच नाही पण आपल्या हातनं एवढं चांगलं काम झालं ह्याच्याबद्दल एक मानसिक आनंद मंत्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून मला नक्कीच आहे वारंवार अशा घटना घडतात नेमकं काय उपाययोजना करायला हव्यात त्या सगळ्या ज्या वाड्या वस्त्या डोंगरावर आहेत कारण का जी जमीन आहे ती अशी भुसभुशीत आहे पण दिसायला कडक आहे जोरदार पाऊस पडला की त्याच्यावरती वजन येतं ती माती सुटते आणि त्याच्यातनं घरं खाली येतात त्याच्यामुळे ज्यावर परमनंट उपाय एकच आहे जसं आम्ही माळीणमध्ये केलं किंवा जसं आम्ही त्या तत्सम गावांमध्ये केलं 351 घरं शिफ्ट केली मला वाटतं तसंच काहीतरी उपाय कातळ जमीन कुठे जवळ आहे तिथे त्यांची घरं बांधून द्यावीत आणि त्यांना एक चांगलं हक्काचं आणि सुरक्षित वाटणारं घर द्यावं आणि आता असं आहे की आपला स्वभाव कसा असतो की एखादी दुर्घटना घटली की 2 दिवस आपण सगळेच कामाला लागतो पत्रकारांसकट राजकारण्यांपर्यंत तसं न करता एक कंटिन्युअस प्रोसेस याला द्यावी आणि नवीन गाणी म्हणजे नवीन गावं स्थापित करावी आणि ती खाली असावीत हे डोंगरावर कोकणामध्ये डोंगरावर राहणं हे खूप धोकादायक आहे इवन ह्या भंडारदाराच्या ह्याच्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगरांवरती काही गावं आहेत हेलिकॉप्टरमधनं जाताना नेहमी ही गावं दिसतात त्यांचा मुख्य प्रवाहाशी नातंच तुटलेलं असतं त्यामुळे शिक्षण नाही त्यामुळे प्रगती नाही तिथल्याच काही वनस्पतींवर काही झाडी झुडपांवरती काही शेती करून जगायचं आणि दिवस घालवायचे अशा प्रकारची त्यांचं आयुष्य असतं ते बदलवण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत सरकारने गांभीर्याने त्या घेऊन त्याची दखल घेऊन अंमलात आणल्या खरं तर गृहनिर्माण मंत्री म्हणून माझं कामच नव्हतं माझं काही घेणं देणंच नव्हतं पण तरी एक माणुसकीच्या दृष्टीने मी म्हटलं नाही यांची घरं माढा बांधणार आणि मला आनंद आहे की ती घरं उभी राहिली सरकारने म्हाडाला पैसे द्यावेत आणि म्हाडालाही अशा प्रकारची घरं बांधून द्यायला लावावीत जेणेकरून लोकही सुरक्षित राहतील एक सुंदर कोकणाचा एक भाग सुंदर निर्माण करता येईल आणि प्रामुख्याने जीव वाचवता येतील